सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 104 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता 2-3 दिवस असेच निघून गेले. अर्जुन थोडा थोडा सावरत होता. तन्वी त्याला त्या आठवणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. तो ऑफिसला गेला की पूर्वीसारखा डब्यातून चिठ्ठ्या पाठवायची. अधूनमधून अतुललाच फोन करून विचारायची की अर्जुनचा मूड कसा आहे, आणि ती त्याच्याशी त्या विषयावर, त्याच्या फॅमिलीबद्दल, संजनाबद्दल, बाबांबद्दल मनसोक्त गप्पा मारायची. कारण विषय टाळल्याने उगीच गंभीर बनत असतो, म्हणून ती विषय न टाळता, त्याला जास्त महत्त्व न देता, संजना बाबा आपल्यातच आहेस असं समजून अर्जुनशी बोलायची. त्यामुळे त्यालाही तिच्याशी बोलताना पहिल्यासारखं कुठलंच गिल्ट वाटत नव्हतं, कारण आता तीही त्या फॅमिलीचा भाग होती. आणि आता किती दिवस झाले ती वाट पाहत होती की अर्जुन तिच्याजवळ येईल, तिच्यावर पूर्वीसारखा प्रेमाचा वर्षाव करेल. पण अर्जुन सर तर अजून त्याच विचारात असल्यासारखे राहत होते. आणि मग आज तिने रात्रीची तयारी म्हणून त्याचा रोमॅन्टिक मूड बनवण्यासाठी डब्यातून चिठ्ठी पाठवली, आणि त्यात लिहिलं होतं, डियर हबी, आय एम हंग्री, आय वॉन्ट टू ईट यू, मला तुला खायचं आहे, आज लवकर घरी ये, आय वॉन्ट यू बेबी. आणि अर्जुन हसून लाजायला लागला. या सगळ्या गोष्टीत तर रोमॅन्स विसरूनच गेला होता तो. ऑफिसमध्येच 8 दिवसाआधी त्यांनी एकमेकांशी मिलन केलं होतं शेवटचं, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत विरह होता एकत्र बेडवर असूनही. पण नेमकी आज अर्जुन सरांना मीटिंग होती. तन्वी त्याची वाट पाहत होती आणि त्यानं तिला फोन करून सांगितलं की उशीर होईल, हरकत नाही, आय एम वेटिंग फॉर यू डियर, असं म्हणत तिनं फोन ठेवला. खरं तर अर्जुनची अजूनही इच्छा नव्हती. असाच होता तो, एकदा त्याचा मूड गेला की गेला, तो पुन्हा परत यायला फार वेळ लागायचा. आणि एकदा का रोमॅन्टिक मूडमध्ये असला की दिवस रात्र त्याला दुसरं काही सुचतच नव्हतं, आणि तिलाही तो दुसरं काही सुचू देत नव्हता. आता तो रात्री 11 वाजता घरी आला आणि दोघंही बेडवर झोपले होते. तिच्या एकंदरीत वागण्यावरून ती फार रोमॅन्टिक मूडमध्ये होती असं दिसत होतं. खास काही तयारी नव्हती केली तिनं, पण तिचे डोळे त्याला आव्हान देत होते आणि गालात गोड हसत होती ती. पण अर्जुनच्या वागण्यावरून मात्र असं वाटत होतं की त्याला काहीच करायची इच्छा नव्हती. त्याचा चेहरा लोटकलेला होता, तो तिच्याकडे जास्त पाहतही नव्हता, मुद्दाम तिच्याकडे बघायचं टाळायचा. पण तरीही तिला नाराज न करता तो तिला तसाच मिठीत घेऊन बसला होता. आणि ती आता वाट बघत होती की तो कधी सुरुवात करेल, पण तिची प्रतीक्षा आणखीन लांबत होती. त्यानं तिच्याभोवती हातांची मिठी घातली होती, ती मिठी तो काही सोडत नव्हता. आता तन्वीला तर लाजच वाटत होती, याला दुपारी एवढा चिठ्ठी पाठवून सांगितलं तरी याला काहीच कळलं नाही का? पण अर्जुन सरांना कळलं नाही असं होणारच नाही. पण त्याचा मूड नव्हता ना ठीक, पण असं कुठपर्यंत चालणार? मग तीच काहीतरी बोलायचं म्हणून विषय काढत म्हणाली, अर्जुन उद्या आपल्याला पार्टीला जायचं आहे ना, तुला माहीत आहे ना? तो नुसताच हो म्हणाला. मग मी उद्या काय घालू? ती त्याला खुलवण्यासाठी असं विचारत होती. आणि तो म्हणाला, तुला आवडेल ते काहीही घाल. आणि तन्वीला वाटलं होतं तो पूर्वीसारखा काहीतरी खटाळपणा करेल, तू हॉट दिसली पाहिजेस असं काहीतरी घाल म्हणेल, किंवा आपण पार्टीला न जाता घरीच आपली नाईट एन्जॉय करूया असं म्हणेल, कारण त्याला पार्टीला जाऊन टाईम वेस्ट करायचा नसतो. आणि आत्ता जर तो असं म्हणाला असताना की तनू आपण पार्टीला नको जाऊया, घरीच नाईट एन्जॉय करूया, तरीही ती तयार झाली असती. शेवटी पार्टीला ती जाणार होती त्याचा मूड ठीक करण्यासाठीच. रोमॅन्टिक होऊन जर त्याचा मूड ठीक होणार असेल तर पार्टीला जायची गरज नव्हती. पण अर्जुन सर यातलं काहीच बोलत नव्हते. पण तन्वी मात्र आज पेटून उठली होती, त्याच्या स्पर्शासाठी तरसत होती. तिच्या शरीराचा रोम रोम फुलून आला होता. त्यानं फक्त एकदा प्रेमानं हात लावायची ती वाट बघत होती, मग पुढचं सगळं तीच करणार होती. पण तो असा उदासीन, आणि ती मनात नाराज होत म्हणाली, किती हा विरह सहन करायचा मी, म्हणजे इथेही माझी काहीच चूक नसताना मी तळमळत राहायचं की काय? 2-3 रात्री कशा काढल्या तो जवळ असूनही तिचं तिलाच माहीत, कारण कितीही वाघीण असली तरी ती इतरांसाठी आणि इतरांसमोर, तिच्या वाघासमोर तर तिला लाज तर वाटणारच ना. आणि ती त्याला म्हणाली, अर्जुन काय ग, असं म्हणून तो पुन्हा गप्प बसला. ती पुन्हा लाडात येऊन थोड्या चिडक्या सुरात म्हणाली, अर्जुन काय तन्वी, झोपूया ना आता. मग ती म्हणाली, मला झोप येत नाही, अगं पण मी खूप थकलो आहे,
असं तो म्हणाला आणि त्यानं डोळे झाकले. एरवी अमेरिकेवरून येऊनही इतका दमलेला असताना रोमॅन्स करून प्रेमाचा वर्षाव करत बायकोला तृप्त करणारे अर्जुन सर. थकणं शक्यच नव्हते, पण ही मरगळ होती शरीराची नाही तर मनाची. आणि त्याची वाट पाहून तीच म्हणाली, अर्जुन गिव मी अ किस बेबी. अर्जुन मला किस कर ना, ती खूप मादक आवाजात म्हणाली आणि त्यानं तिच्या कपाळावर करायचा म्हणून एक किस करीत पुन्हा गप्प बसला. हे काय बस एवढंच, तन्वी मनातून नाराज झाली. मग तिने त्याला पुन्हा गालावर किस केला, मग दुसऱ्या गालावर आणि त्याच्या ओठांवरून अंगठा फिरवत राहिली. तशी ती गरम होत होती, पण अर्जुन मात्र थंड होता, तो रेस्टलेस होता. मग अर्जुनला समजलं की पुढं काय होणार आहे, तिची अपेक्षा काय होती. तसं तिचं चुकीचं नव्हतं, पण मूड नसताना मी तरी काय करू, नुसती करायची म्हणून फॉर्मॅलिटी करून उपयोग नव्हता, त्यात भावना हव्यात ना. आणि असं भावनाशून्य प्राण्यांसारखं मिलन करून उपयोग नसतो, त्यात प्रेम हवं, ओढ हवी, तळमळ हवी एकमेकांबद्दलची. शेवटी मिलन फक्त शरीराचं नसतं तर दोन आत्म्यांचं असतं. मग तन्वीने त्याच्या मानेवर किस केला. त्याची हॉट बेबी डॉल तिचे गरम श्वास त्याच्या मानेवर सोडत होती, त्याच्या छातीवर तिचं डोकं घुसळत होती आणि हळूहळू त्याच्या ओठांकडे तिचे ओठ घेऊन निघाली होती. पण काय करणार, तो तयारच नव्हता. आता तन्वी तिचे नाजूक पाय त्याच्या पायावर घासू लागली, त्याचा हात घेऊन तिच्या कमरेवर फिरवू लागली, तिची बोटे त्याच्या केसातून फिरवत अस्वस्थ होऊन फार मादक हालचाली ती त्याच्या मिठीतच करू लागली. तिला तिच्या शरीराच्या प्रत्येक अंगाला त्याच्या स्पर्शाची कडकडून मिठीची फार गरज होती. आणि अर्जुन मात्र अजूनही तसाच शांत होता. आता तन्वीला विरह सोसत नव्हता, खूप कठीण होतं तिच्यासाठी. तो समोर मिठीत असताना त्याच्याशिवाय, त्याच्याशी मिलन केल्याशिवाय राहणं. मूड ठीक नसला तरी नवऱ्याचा मूड कसा ठीक करायचा हे चांगलंच येत होतं तिला. आता तिचे ओठ कोरडे पडले होते, ती तहान लागल्यासारखी आसुसली होती. त्यानं बेबाण होऊन किस करावा म्हणून आणि मग न राहून तिनंच त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. पण तीच एकटी किस करत होती, त्याचे ओठ ओठात घेऊन तो फक्त गप्प होता. त्यानं फक्त तिच्या ओठात ओठ दिले होते, त्याचं शरीर तापतच नव्हतं, तो फक्त तिला साथ देत होता. पण मनापासून नव्हतं काही ते, हे तिला कळत होतं. असा काय हा ट्यूबलाईट सारखा, एकदा पेटला की पेटला आणि एकदा विजला की विजला, अशी ती मनातच म्हणाली. आणि मग काही वेळात तिच्या तोंडातून तोंड काढत अर्जुन म्हणाला, तनू प्लीज बास ना आता. आणि ती म्हणाली, नो मला तू हवा आहेस, नॉट टुडे बेबी, नको ना आज, हे आपण उद्या करूया. आणि तन्वी आणखीन लाडात म्हणाली, का बेबी आज का नको, हेच मी म्हणाले असते तर, तुम्ही ऐकलं असतं का माझं अर्जुन सर, त्या दिवशी ऑफिसमध्ये मी किती नको नको म्हणत होते, तुम्ही माझं ऐकलं का, मग मीही तुमचं आज नाही ऐकणार. आणि अर्जुन गप्प बसला. त्याला जेव्हा ती हवी असायची तेव्हा तो तिला मिळवूनच सोडायचा, कारण त्याचा तिच्यावर हक्क होता. पण मग तन्वीचाही त्याच्यावर तितकाच हक्क होता की. आणि अर्जुन तिला म्हणाला, तनू आता तू इथेही टिट फॉर टॅट करणार आहेस का ग. आणि ती हसून म्हणाली, यस अर्जुन सर, तुला हवं ते तू समजू शकतोस. आणि तो पुन्हा निराश होत म्हणाला, बट तनू. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन काय झालं आहे, इतकं नाराज होण्याची काय गरज आहे का, ती गोष्ट तुझ्या मनात होती तेव्हा तरीही रोज तू रोमॅन्टिक होतच होता ना, मग आता फक्त ती गोष्ट मला कळली आहे आणि इतकं काही सिरियस नाही ते, कळलं. अरे जगात अशा किती गोष्टी आहेत ज्या याच्याही पेक्षा हॉरिबल आहेत, मग आता मूड घालवून घ्यायचं कारण आहे का काही, आणि असं वाटून तू आपल्या लाईफमधला खूप इम्पॉर्टंट आणि रोमॅन्टिक टाईम स्पॉइल करतोस, कळतं आहे का तुला, आणि तूच म्हणतोस ना द शो मस्ट गो ऑन. आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आली, त्याची ही पांढरी पाल आज त्याची शिकार करून सोडणारच होती बहुतेक. ती फार हट्ट करत होती, त्याला हर प्रकारे समजावत होती आणि तो काही ऐकत नव्हता. अर्जुन सरांना लगेच एका मूडमधून दुसऱ्या मूडमध्ये शिरायला वेळ लागत होता, पण तरीही तिच्या समाधानासाठी त्यानं तिला मिठीत घेतली होती आणि तिच्या नाजूक अंगांवरून हात फिरवायला सुरुवात केली. पण त्याच्या स्पर्शात तिला नेहमीचा आवेग, रफनेस वाटतच नव्हता, नेहमीचं झपाटलेपण त्याच्या स्पर्शात जाणवत नव्हतं. तो नेहमी तिला फार हार्ड किस आणि स्पर्श करायचा. मग आज असं मिळमिळीत कसं चालेल तन्वीला, कुठेतरी काहीतरी मिसिंग होतं. आणि तन्वी उठली, त्याच्यापासून दूर झाली. का ग आता काय झालं, करतो ना मी,
आणि ती म्हणाली, हे असं इतकं मिळमिळीत? मग आता तुला आणखीन काय हवं आहे? मी तुला सांगितलं ना की माझा मूड नाही म्हणून, पण तू ऐकतच नाहीस, असं तो खालच्या आवाजात म्हणाला. आणि ती म्हणाली, पण तू नेहमीप्रमाणे मूडमध्ये का नाहीस अर्जुन? तुझ्या स्पर्शात तो बेभानपणा नाही. तन्वीला आता त्याच्या तिच्यावरील तुटून पडण्याची सवय होती आणि ती उठली आणि बाहेर गेली. अर्जुनला वाटलं ती नाराज झाली. आता कसं समजवायचं हिला? ही तर काहीच ऐकत नाही माझं. आजच्या दिवस फक्त थांबली असती तर, पण गेली कुठेही? स्टडीमध्ये झोपायला गेली की काय चिडून? का दुसऱ्या बेडरूममध्ये? का वरती गेली? त्याच्या घराला वरच्या फ्लोअरला सुद्धा 4 रूम होत्या, पण तिकडे नाही जाणार ती, कारण त्या रूम जास्त वापरात नसायच्या. तो असा विचार करत होता आणि पुन्हा थोड्या वेळात ती आली आणि त्यानं पाहिलं तर त्याचे डोळे पुन्हा आश्चर्याने विस्फारले. ओ माय गॉड, हे काय आता? त्यानं डोळ्यांची उघडझाप करून पाहिलं तर तिने तोच ब्लॅक कोट घातला होता जो स्टडीमध्ये होता. काल त्यानं तो घातला होता आणि स्टडीमध्ये जाऊन तसाच तिकडेच ठेवला होता हे तिला माहीत होतं. आणि ती आता घालून आली होती. त्याच्या परफ्यूमचा वास अजूनही त्या कोटमधून येत होता आणि तोच वास तिला धुंद करत होता. अमेरिकेत असताना हेच दृश्य त्यानं पाहिलं होतं आणि तो आजपर्यंत तरसत होता. तिच्या त्या नुसत्या ब्लॅक कोटमधल्या संगमरवरी पांढऱ्या शुभ्र बोल्ड लुकला पाहण्यासाठी. आणि आता तरी अर्जुन सरांची विकेट निघेल की नाही? नक्कीच निघणार. तन्वीने त्याला क्लीन बोल्डच करून टाकला आणि आता तन्वी बेडरूमच्या दरवाजाला एक हात लावून तिचा दुसरा हात तिच्या कमनीय कमरेवर ठेवून उभा होती, एका मादक सेक्सी मॉडेलसारखी. आणि अर्जुन बेडवर उठून बसला. तो सतत तिला आठवण करून द्यायचा की तनू, एकदा तू माझ्यासाठी तो ब्लॅक कोट घाल ना, पण तीच टाळत होती. पण आज तिचा कुठलाच इलाज त्याच्यासमोर चालत नव्हता, म्हणून मग हे ब्रह्मास्त्र तिनं काढलं होतं अर्जुन सरांना घायाळ करण्यासाठी. आता ती हळूहळू त्याच्याजवळ येत होती. त्यानं एक दोनदा डोळ्यांची अविश्वासाने उघडझाप केली. तीनच बटन होते त्या कोटाला आणि त्या 3 बटनांच्या आत अख्खा रोमांचकारी नजारा लपलेला होता. आणि अर्जुनने त्याच्या तोंडातलं पाणी गिळलं. त्याचे ओठ पांढरे फटक पडले आणि कोरड्या ओठांवरून त्यानं तशी जीभ फिरवली. घशाला कोरड पडली होती ती वेगळीच. सगळं विसरून गेला तो. त्याचं दुःख, त्याचं टेन्शन, निराशा, नाराजी आता फक्त त्याच्या डोळ्यांना, त्याच्या मनाला आणि त्याच्या मेंदूला दिसत होती. ती फक्त आणि फक्त त्याच्यासमोरची बोल्ड हॉट लुकमधली त्याची बेबी डॉल आणि त्याची मरगळ कुठल्या कुठे गायब झाली. कसली जादू होती ती? तिच्या तारुण्याची, तिच्या मादक देहाची नशा त्याच्यावर चढू लागली. त्याचं रक्त आपोआप तापू लागलं. अचानक गोड गोड कळ उठू लागली शरीरात. आणि हृदय, ते तर बंद पडायची वेळ आली होती, कारण आज तिनं त्याला असं काही सरप्राईज केलं होतं की त्याचं हार्ट फेल व्हायची वेळ आली होती. आणि आता तिने तिची आणखीन एक मादक तिची अदा दाखवत तिच्या छातीजवळचं कोटाचं एक बटन हळूच काढलं. तसं त्याचं हृदय आणखीन धडधड करू लागलं. डोक्यात चिट्ट्या वाजायला लागल्या. आणि आता अर्जुन सरांना तिला नकार देण्यासाठी कुठलाच बहाणा सुचत नव्हता आणि ते काही बहाणा करण्याचा विचारही करत नव्हते. आणि जर त्यानं तसं केलं असतं तर त्याच्या इतका बुद्धू तोच असता. आणि ओ माय गॉड, काय कमाल दिसत होती ती. आणि त्याच्या तोंडातून नेहमीसारखे ते शब्द बाहेर पडले, वाव, सो ब्युटिफुल, व्हेरी हॉट, सेक्सी अँड मार्वलस. ती त्याच्या जवळ आली. तसा तो त्याच्याही नकळत उठून उभा राहिला. तिची त्या ब्लॅक कोटमधील उभार छाती त्याला खुणावत होती आणि तो तिच्याकडे नजर रोखून शांत पाहत होता. आणि श्वास मात्र कमालीचे वाढले होते आणि तिच्या नजरेत आव्हान होतं. त्याची नजर तिच्या आरपार जात होती. तो नजरेनंच तिचं मादक सौंदर्य पित होता, तारुण्य पिऊन घेत होता. आणि ती आणखीन त्याच्या जवळ आली. ती वाट बघत होती तो कधी तिला जवळ घेईल याची. अँड फायनली त्याने तिला कमरेत हात घालून झट दिशी जवळ घेतली. इतकी जवळ की आता दोघांचेही श्वास एकमेकांना जाणवत होते. त्याने 2 सेकंद फक्त तिच्या गुलाबी ओठांकडे पाहिलं तर ती तिचा खालचा ओठ तिच्या दाताने चावत होती. आणि अर्जुन आता थांबणं शक्यच नव्हतं. त्याने इतक्या आवेगाने तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तो डीप किस करू लागला. खालचा ओठ, मग वरचा ओठ, पुन्हा खालचा ओठ. तो तिला संधीच देत नव्हता सावरण्याची. तो तुफान वेड्या वादळासारखा तिला उद्ध्वस्त करत होता, तिला लुटत होता. आणि ती खुश झाली होती. फायनली तिला हवा तो तिचा नवरा परत मिळाला होता.
आणि तीही त्याला पुरेपूर साथ देत होती. 8 दिवस विरहात काढले होते त्यांनी, त्याची भरपाई करावी लागणार होती ना. त्यानं तिला तशीच भिंतीसोबत दाबली. दोन्ही हातांनी तिचे दोन्ही हात लॉक केले आणि तोंडानं तिचं तोंडही लॉक केलं. पूर्ण झेरबंद करून टाकलं होतं तिला आणि तो तिला त्रास देत होता, जो त्रास तिला हवा हवासा वाटत होता. खूप वेळ ते दोघे असंच रॅश आणि रब किस करत होते आणि त्यानं पुन्हा एकदा तिच्या ओठाचं रक्त काढलं. तिला हलकी कळ आली पण उपवण नाही केलं तिनं. कशी करणार, त्यानं तोंडच बंद करून टाकलं होतं ना तिचं. मग त्यानं किस करत करतच तिच्या कोटाचं दुसरं बटन काढलं आणि एक हात तिच्या पोटावरून फिरवत हळूच तिची कंबर दाबली आणि ती खूप मोहरून गेली, लाजून चुरचूर होऊन गेली. तिचे श्वास गुदमरत होते. ती थोड्या वेळासाठी त्याच्या तोंडातून तोंड बाजूला घेत होती आणि पुन्हा तो तिच्या तोंडात तोंड घालत होता. आता त्यानं तिला उचलून बेडवर ठेवलं आणि कोटाचं तिसरंही बटन काढलं आणि तो तिच्यावर आला. थोडा वेळ तिच्या सर्वांगावर त्यानं चुंबणांचा वर्षाव केला आणि आता तिची परवानगी न घेता किंवा तिने मागणी न करताच त्यानं तिच्यात प्रवेश केला, कारण आता तो खूप अधीर आणि व्याकुळ झाला होता. तिच्या मिलनासाठी तन्वीनं त्याला इतका उतावीळ करून सोडला होता की त्याला आता धीर धरवत नव्हता आणि तन्वी उसासे टाकू लागली आणि काही वेळाने दोघेही शांत शांत झाले. आता अर्जुन नेहमीप्रमाणे तिला चिकटून न झोपता तिच्या बाजूला पडला होता. आज खूप खुश झाला होता तो आणि तन्वीसुद्धा त्याला बिलगून झोपली नव्हती, कारण मन भरलं होतं आज दोघांचंही. इतका उच्च कोटीचा रोमॅन्स आज केला होता त्यांनी. बहुतेक विरह जितका जास्त होता तितकीच मिलनाची आस आणि गोडवा जास्त होता आणि दोघेही तृप्त होऊन झोपले आणि काही वेळाने पुन्हा चुंबकासारखी एकमेकांना दोघांनीही मिठी मारली. आता कारण दुसरं काय असणार, सवयीचा परिणाम. त्यांना एकमेकांची इतकी सवय झाली होती की आता ही सवय आयुष्यभर जाता जाणार नव्हती. आणि आता हे क्रेझी कपल उद्या जाणारी, अर्जुन सर तर नॉर्मल झाले पण हे दोघं नॉर्मल कपलसारखे वागतील का इथून पुढे, पाहूया आता पुढच्या एपिसोडमध्ये. आणि तुम्हाला काय वाटतं, यांचं टिट फॉर टॅट संपेल की तसंच चालू राहील, कमेंट्स करून नक्की सांगा.